रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला कोणतीच मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचाराची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. चांगलेच होणार आहे हे गृहित धरून चला, बाकीचे बाप्पा पाहून घे. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास असेल. कौशल्याने परिपूर्ण असणारी माणसं जबाबदारीने बांधलेली असतात आणि मूर्खांना स्वतंत्रता मिळाल्याने ते स्वतःला सर्वोत्तम समजतात. अंथरूण पाहून पाय पसरले की कुणापुढे हात पसरायची गरज लागत नाही. काही लोकांना ओळखण्यात चूक होते, पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्यांच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक भरपूर सापडतात. इतरांना तत्वज्ञान सांगण्यापेक्षा आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत हे महत्त्वाचं आहे. आपल्या घरापेक्षा दरवाजा लहान असतो, दरवाजापेक्षा कुलूप लहान असतं, कुलूपापेक्षा कुलूपाची चावी लहान असते, पण या छोट्या चावीने पूर्ण घर उघडल्या जातं. तसंच छोटे विचार तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवण्यासाठी सक्षम असतात. जेव्हा संकट तुमच्या आयुष्यात मुसळधार पावसाप्रमाणे कोसळत असतात तेव्हा परमेश्वर एखाद्या छत्रीप्रमाणे तुमच्या सोबत चालत असतो. खरं आहे ना, सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावतो. वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळेला वेळ लागत नाही. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, परंतु फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. लोकांच्या समोर कुत्र्यासारखं शेपूट हलवणं आम्हाला जमत नाही. परिस्थितीनं गरीब आहोत पण लाचार बिलकुल नाही. परिस्थिती काय पण असो पण कोणाचे पाय चाटायचे नाही. सगळे आपलेच आहेत हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. तिथे आपण ठेस लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालण्याची, मग ती पायाला असोत किंवा मनाला. सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्याकडून घ्यावा, गोड बोल्याकडून नाही. कुत्र्याला फक्त एकदाच खाऊ घाला तो त्याचं जीवन असेपर्यंत इमानाला जागेल, आणि माणसाला कितीही खाऊ घाला तो तुमच्या मागे पुढे विष चोखणार. भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान द्या. खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना. कारण कळस जरी सोन्याचा असला ना तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात. आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील साथ सोडून जाते. कोणालाच कोणाशी देणं घेणं नसतं, लोक आपापल्या सोयीनुसार वागतात. अशी व्यक्ती शोधू नका की जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल. अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला कितीही अडचण असताना एकटं सोडणार नाही. आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा, दुःख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर दुःख विसरा. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात ना तिथून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाही. कधी कोणी विचारलं ना तू एकटा कसा, तर छाती ठेवून सांगा, मतलबी लोकांसोबत पण प्रामाणिक राहिलो, स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाचा विश्वासघात केला नाही, गरजेपुरती कधी नाती जोडले नाहीत, समोरच्या हक्काचं कधी हिसकावलं नाही, स्वतःच्या हक्काचं नेहमी इतर गरजू व्यक्तींना दिलंय. पण काय करू, मी लोकांना खऱ्याची किंमत माहीत नाही. आयुष्यात अशा व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखरच तुमच्या भावनांची कदर असते. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या व्यक्तींपासून नेहमी अंतर ठेवा. असे लोक साथीच्या रोगापेक्षाही जास्त धोकादायक असतात.